राज्य भर में बीते दिनों हुई अतिवृष्टि से फसलों को बेतहाशा नुकसान हुआ है। ऐसे में यवतमाल जिले के दिग्रस तहसील के किसानों ने मंगलवार को शिवसेना पदाधिकारियों के साथ तहसील कार्यालय पहुंचकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के नाम ज्ञापन सौंपकर आर्थिक मदद की गुहार लगाई है। राज्य भर में हाल ही में बेतहाशा बारिश के रूप में किसानों पर आसमानी संकट कहर बनकर टूट पड़ा और किसानों के सोयाबीन, मूंग, कपास जैसी फसलों को देखते ही देखते निगल गया। ऐसे में किसानों का भविष्य फिर से अंधकार में डूबता नजर आ रहा है। इसी कारण मंगलवार को तहसील के किसानों ने इकट्ठा आते हुए तहसील शिवसेना पदाधिकारियों के साथ तहसील कार्यालय पहुंचकर ज्ञापन के माध्यम से मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से आर्थिक मदद की गुहार लगाई है। यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसं तर संबंध महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आपल्या सर्वांना माहित आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आज आपण जर बघितलं तर उडीद, मूग, सोयाबीन आणि कपाशी हे चारही पिकं शेतकऱ्याच्या हातून गेलेले आहेत आणि जी काही शेतकऱ्याला खर्च आलेला आहे शेती करण्याकरिता तो खर्चसुद्धा आज निघण्याची परिस्थिती नाही। कारण एक सोयाबीन बॅग जर आपल्याला त्याचं सोंगणं आणि काढणी करायची असेल तर त्याला 2300 रुपये लागतात, ही सुद्धा शेतकऱ्याकडे नाही आहे। या अतिवृष्टीमुळे जी काही सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाले सर्व शेतकऱ्यांनी इथे ते दाखवायसाठी आणलेलं आहे तहसीलदार साहेब दिग्रस यांना आणि किती नुकसान झाले याचा आपण अंदाज घेऊ शकत नाही। माननीय आमदार संजय भाऊ राठोड हे या गोष्टीचा पाठपुरावा करून एकरी 50,000 रुपये अशी मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। एकरी 50,000 रुपये मदत मागण्याचं कारण हे आहे की आज आपण रासायनिक खताचे भाव, बियाण्याचे भाव, मजुरीचे भाव हे सगळे वाढलेले आहे, परंतु शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाचा भाव वाढलेला नाही। देखा जाए तो ये अपने आप में बड़ी विडंबना है कि राज्य में जब सरकार के मुखिया खुद शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री है, फिर भी शिवसेना के नेताओं को, पदाधिकारियों को उनसे किसानों को आर्थिक मदद मुहैया कराने की मांग करनी पड़ रही है। हालांकि सेना के स्थानीय पदाधिकारी इस पहल को किसानों का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर भरोसा और विश्वास करार दे रहे हैं। या आसमानी संकटामुळे अनेक शेतकऱ्याची पिके वाहून गेली, अनेकाच्या जमीन खरडून गेल्या, सोयाबीनला कोंबे आली, अनेकाचे कपाशीचे बोंड गळून पडले, सडले, अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला, दुखी झाला। परंतु शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी दुखी होण्याचं कारण नाही, कारण या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर येथील संपूर्ण शेतकऱ्याचा पूर्ण विश्वास आहे आणि ते नक्कीच भरीव अशी मदत, आर्थिक मदत या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जाहीर करतील अशी सर्वांना आशा आहे आणि याच आशा आणि विश्वासापोटी हे संपूर्ण शेतकरी बांधव आम्हा सर्व शिवसैनिकांसोबत तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे। शेतकऱ्यावर अतिशय बिकट परिस्थिती आली आहे। या परिस्थितीमध्ये आमचे नेते सन्माननीय संजयभाऊ राठोड साहेब यांच्याकडे जवळपास 15 ते 20 हजार लोकांनी शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले आहे। या निवेदनामध्ये आमची अशी मागणी आहे शेतकऱ्याच्या वतीने, त्याच पद्धतीने शिवसेनेच्या वतीने पर हेक्टर शेतकऱ्यांना जवळपास 50,000 रुपये मदत देण्यात यावी। या संदर्भात आम्ही तहसीलदार मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री साहेब साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं याचा पाठपुरावा सुद्धा आमचे नेते सन्माननीय संजयभाऊ राठोड साहेब हे मुख्यमंत्री साहेबाकडे करणार आहे। कुल मिलाकर देखा जाए तो किसानों के मुद्दे पर विपक्ष या अन्य संगठन सरकार से मदद की गुहार लगाकर अपने राजनीतिक अधिकार और विरोध का प्रदर्शन कर चुके हैं, लेकिन मंगलवार को किसानों के साथ सेना के पदाधिकारी और कार्यकर्ताओं द्वारा किसानों के मुआवजे की गई मांग सरकार की तत्परता पर सवाल खड़े कर रही है। हालांकि यह बात अलग है कि दिग्रस शिवसेना के पदाधिकारी इस पहल को सरकार पर किसानों का विश्वास बता तो रहे हैं, लेकिन विश्वास की यह बात सामाजिक और राजनीतिक सूझबूझ रखने वालों को हजम नहीं हो रही है। दिग्रस से BCN न्यूज़ के लिए जुबैर खान की रिपोर्ट।